जो कोणी हरल त्याला एक शिक्षा मिळणार आहे आणि ती शिक्षा कसली आहे बारू? मग जर तुझ्यावर वाईट वेळ आली पुढे जाऊन तर मग काय करशील रे? तुझं एक जाऊली पण मी दिवसातून 10 जेवणारी पोरगी. मी आतापर्यंत जेवण केलं ना, म्हणजे ही माझ्यासाठी किती मोठी गोष्ट आहे. उद्याचा व्हिडिओ मिस करू नका, कारण त्याच्यामध्ये एक खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. तर उद्या तो व्हिडिओ मिस करू नका. हॅलो गाईज, कशा आहात? तर स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नव्या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे वार शुक्रवार, तारीख आहे 19 आणि आता वाजलेले आहेत किती, 2:15 वाजलेले आहेत. तर मी आत्ताच 2 व्हिडिओ एडिट करून रिलॅक्स झालेलो आहे. आता ब्लॉग चॅनलसाठी अजून एक मोठा व्हिडिओ बनवायचा आहे, जे की ज्यामध्ये एक सरप्राईज आहे ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्येच कळेल. दुसरी गोष्ट, हा व्हिडिओ झाला की काही रील्स करायच्यात, काही शूट करायचं आहे, काम बरंच आहे आणि मी एकटाच आहे, तर हँडल करणं थोडंसं जरा अवघड जातं. 2-3 चॅनल आहेत तर थोडा. आणि बारके इकडं रेडी होऊन बसलेली आहे, आंघोळ बिंगोळ करून बसलेली आहे. मला असं वाटतंय सकाळी आंघोळ केली ना, किती वाजता, 8-9 8-9 केली, पण अजूनही केस सोडलेले नाही, अजूनही रात्रीचा ड्रेस घातलेला आहे, अजूनही व्हिडिओ करण्यासाठी रेडी झालेली नाही. का रे बारू एवढा का कंटाळा करती? हा ठीक आहे ना, कंटेंट रेडी तर व्हायचं असतं आधी, कंटेंट काय निघून जातो, कंटेंट येणं काय असं काही अवघड नसतं. नाही पण त्याप्रमाणे वेश पण घ्यायला लागते ना. आईचा व्हिडिओ असला तर आईचा वेश घ्यायला लागते, भाचीचा व्हिडिओ असला तर भाचीचा वेश घ्यायला लागते. तसं नाही ना, असं बघ, नॉर्मल तू चांगले कपडे घातलेस, भाचीचे कपडे घातलेस, साडीला काय करतेस तू, पॅन्टवरनं साडी घालतेस ना, बरोबर का नाही? पॅन्टवरनंच साडी घालतेस ना, मग गरजच नाही ना तुला 2 वेश करायची. फक्त तुला फक्त टॉप चेंज करायचा असतो साडी घालताना. तर गाईज, ऊन एक इतकं भयंकर पडलंय बाहेर गाईज. आम्ही 4:30 शूटला बाहेर गेलो होतो. आम्हाला 4:30 सहन न करण्यासारखं होतं बिलकुलच. म्हणजे काय, व्हिडिओ पण आम्ही काय एकच केला आणि आलो, कारण ऊनच एवढं जबरदस्त लागू लागलं. आणि मित्रांनो, आता 2 आहेत आणि मला लागलेली आहे भूक. बारू तुला भूक लागली? लय का थोडी? सकाळपासून काहीच खाल्लं नाही, ह्याचा अर्थ कळला किती भूक लागली. मी पण काहीच खाल्लं नाही, मग याचा अर्थ तुला पण कळला असेल की मला किती भूक लागली असेल. तुझं एक जाऊली पण मी दिवसातून 10 जेवणारी पोरगी. मी आतापर्यंत जेवण केलं ना, म्हणजे ही माझ्यासाठी किती मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे म्हणजे तुझं पोट पोट बाकीच्यांचं पोट पोट ना गा, म्हणजे तुला तुझी भूक भूक बाकीच्यांची भूक अशीच आहे का? सहन सहन करण्याची सहन करण्याची ताकद पाहिजे. सहन होत नाही आणि जर समजलं तुझ्यावर वाईट वेळ आली पुढे जाऊन तर मग काय करशील रे? मग तर चला बघूया किचन मध्ये आई काय करत आहे. माहित नाही कधीपासून स्वयंपाक करते, कधीपासून करते स्वयंपाक. देखो इधर मम्मी मेरी क्या कर रही है, चपाती कर रही है. आणि कधीपासून करायली साई, दुपारचे 2 वाजले अजून आमचा स्वयंपाक नाही. भुका लागून लागून मरून जाता नाही. ओके ओके, झालंच ना, झालंच किती राहिले. 2 ओके ओके. तर इकडं बनली आहे चपाती, दुसरी ही भाजी काय, शेपू आणि डाळ. मग काय, अच्छा कांद्याची पाते का? आणि ही काय, वरण आणि इकडं भात. ओके, ओ अच्छा, आज एखादाच आहे ना. ओके तर गाईज, चला आता 5-10 जेवण करायला बसूया. तर मित्रांनो, आता जस्ट जेवण झालं आहे आणि जेवण झालंय आमचं आणि आता आम्ही खेळत आहोत लुडो खेळत आहोत बारकीच्या म्हणण्यानुसार. आणि मित्रांनो, ह्याच्यात जो कोणी हरल त्याला एक शिक्षा मिळणार आहे. आणि ती शिक्षा कसली आहे बारू? कसली शिक्षा आहे? गुदगुल्यांची. गुदगुल्यांची शिक्षा आहे. जोपर्यंत एक एक गुदगुल्या तेव्हाच बंद होतील जेव्हा जेव्हा एक पासवर्ड आहे, जो की खूप मोठा पासवर्ड आहे, ते म्हणल्याच्या नंतर गुदगुल्या बंद होणार आहेत.
मला मी म्हणलं होतं कारण मावाला पिवळा कलर नाही द्यायचा, आले आले ती काही ना काहीतरी करते. आय अंडरस्टँड. काही बोल. शेर हमेशा एक एक गोटी कुर्बान करताय. काय बेचारट काही काही हा शेर हमेशा एक गोटी कुर्बान करताय काही काही हा बारू करतोय की इथं गोट्यात आणि शेरचा काय संबंध. शेर हमेशा लेट निकलताय और एक गोटी को कुर्बान होने देताय. तर मित्रांनो मी व्लॉगच्या नादात लक्ष देत नाही, माझ्या सगळ्या गोट्या मारलेल्या आहेत आणि मी चारीला चारी माझ्या गोट्या घरात बसवलेल्या आहेत. मी जस्ट जिंकलो आहे हे बघा. आता राहिले बारू आणि करण, दोघांचं कॉम्पिटिशन मुकाबला चालू आहे. लाल गोट्या दोन गेल्यात, पिवळ्या पण दोन गेल्यात, दोघांचं जबरदस्त कॉम्पिटिशन आहे. दोघांच्या पण दिलामध्ये खतरनाक धडकन चालू आहे आणि सजा जी आहे ती खूपच जबरदस्त सजा आहे. बारू के दिल में बहुत ज्यादा धकधक. पिवळ्या गोटीला फक्त दोनच कमी. आज बारू खतरनाक तरीके से हरेगा. आज बारू खतरनाक तरीके से हारने वाला है. काय के फालतू मुडी रे. अरे वाह. असंच पडू दे असंच पडू दे, फक्त त्याला दोन पडू देऊ नको. काय हे अरे गुडगुल्याकर अरे गुड रे बारे हरल रे, किती चिडल रे, चिडल. बारू नको रे एवढ बारीक तोड. अरे एवढ पण बारकी तोड. अरे बारू बारू. तर मित्रांनो संध्याकाळचे 5:30 वाजले. आत्ताच मी एक जस्ट व्हिडिओ एडिट केलेला जो की काल शूट केलेला होता आणि आज दिवसभर एकही व्हिडिओ शूट केला नाही. बारकी मग खेळामध्ये हरली, लुडोमध्ये हरली, जी झोपली ती आत्ता जस्ट उठली परत इथं येऊन पडली. बाहेर म्हणजे इतकं आज खतरनाक ऊन आहे की माहीत नाही हे उन्हात लोक काम करणारे कसे करत असतील. तसं काही मी पण उन्हात काम केलेलं आहे. तू कशाला करशील? उन्हात काय काम केलं तू? अरे शूटिंग. अरे शूटिंगचा विषय नाहीये इथं. शूटिंग केलेली आहे. नाही नाही ते काम वेगळं, आपलं शूटिंगचं काम वेगळं, पण अशी जी मोल मजुरी असते ना ती वेगळी. तर ती सुद्धा गाईज मी केलेली आहे. आणि तू कशाला करशील? तू आहेस अजून एवढी एवढी ना. कितवीला तू? 7वीला ना. मी 8वी 9वीला 8वी 7वीला पण मी काम केलेलं कन्स्ट्रक्शन सेंटरिंगला होतो मी आपल्या तिकडं अंबाजोगाईमध्ये. तिथं मी काम केलेलं तेव्हा उन्हामध्ये काम केलं. पण उन्हात काम करण्याची सवय लागली की मग ऊन काय नाही वाटत. काय नाही वाटत म्हणजे लागतं ऊन, मग ते सहन होतं आपल्याला. आता उन्हाची सवय नाही ना तर आता ऊन सहन होत नाही. तसं बघायचं तर बाहेरचे खूप सारे कंटेंट आहेत करण्यासाठी, पण उन्हामुळे बाहेर जाऊच वाटत नाही. कारण उन्हात गेलं ना पूर्ण एनर्जी निघून जाते पूर्ण, म्हणजे खूप आळस पण येतो. आणि घरातही तसंच व्हायले, दुपारी इतका आळस येतो, इतकं एनर्जी एकदम बोर झाल्यासारखं वाटतं. त्यानंतर मग 4-5 नंतर थोडंसं फ्रेश वाटतं जरा. मग तेव्हा आम्ही व्हिडिओ शूट करतो. आज तर 5:30 वाजलेत आणि अजूनही व्हिडिओ शूट करण्याचा मुहूर्त नाही लागला. काय करतोय वाक्य? ग्रॅनी खेळायला. ग्रॅनी बस. त्याशिवाय दुसरं काहीच काम करायचं नाही. खायचं प्यायचं आणि ग्रॅनी, खायचं प्यायचं आणि ग्रॅनी. अभ्यास बी नाही, काहीच नाही. आता सुट्ट्या लागल्या, किती अभ्यास करायचा. उन्हाळी अभ्यास नाही का तुम्हाला? असतो. आता वाजलेत 10:30 आणि आत्ताच आम्ही जस्ट दोन शॉर्ट व्हिडिओ शूट केलेले आहेत. आता थोड्या वेळाने एडिट करेल आणि परत हा ब्लॉगही एडिट करायचा आहे. तर हा या ब्लॉगचा लास्ट पार्ट आहे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. आणि अजून एक गोष्ट, उद्याचा व्हिडिओ मिस करू नका, कारण त्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर उद्या तो व्हिडिओ मिस करू नका. तर चला बाय, गुड नाईट.